नवी मुंबईत बँक ऑफ बडोदामध्ये एक फिल्मी स्टाईल दरोडा पडला. या दरोड्यासाठी चोरट्यांनी चक्क जमिनीखाली भुयार खोदलं होतं. पाहूया हा रिपोर्ट. नवी मुंबईच्या सेक्टर 11 मधली ही आहे भक्ती अपार्टमेंट. या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या दुकानात ही आहे बँक ऑफ इंडियाची जुई नगर शाखा. या बँकेत दरोडा पडला, मात्र इतर वेळी घडणाऱ्या दरोड्याच्या घटनेसारखी ही घटना सामान्य नव्हती. बँक लुटण्यासाठी चक्क भुयार खोदलं गेलं. बँकेपासून 5 दुकानं सोडून असलेल्या बालाजी जनरल स्टोर्स मधून हे भुयार खोदलं गेलं. जून महिन्यात गेना बच्चन प्रसाद नावाच्या माणसानं हे दुकान शरद कोठावळे यांच्याकडून भाड्यानं घेतलं. ह्या दुकानात 2 कामगार ठेवून दुकान चालक गेना प्रसाद गावाला गेला. मालकाची पाठ वळल्यावर ह्या 2 कामगारांनी भुयार खोदायला घेतलं. जमिनीखाली 5 फूट खोल आणि 3 फूट व्यासाचा गोलाकार भुयार खोदण्यात आला. हे भुयार सरळ बँकेत उघडण्यात आलं. ह्यासाठी कामगारांनी बँकेची रेकी केली असावी असा पोलिसांचा संशय आहे. श्री बालाजी जनरल स्टोर या दुकानातून भुयार खोदून ते बँकेमध्ये पर्यंत ते भुयार नेलेलं आहे आणि त्यानंतर दरोडा टाकलेला आहे. भुयारी मार्गाने आत प्रवेश करून जे बँकेचे जे लॉकर्स ठेवलेले आहेत, ग्राहकांचे जे लॉकर्स आहेत, त्या रूममध्ये हे भुयार बाहेर पडलेलं आहे. अशा प्रकारची ही चोरी ही मोठी पहिलाच प्रयत्न आहे नवी मुंबईतलेला की भुयार मार्ग खोदून बँक लुटण्याचा प्रकार केलेला आहे. हा खूप गंभीर प्रकार आहे. बँक में हाउस ब्रेकिंग हो गई है, यानी जमीन के भुयार निकाल के वहाँ जो कैबिन रहती है उनकी कैश रखने की, वहाँ तक उन्होंने खोद के निकाला है. तो उसका भुयार का पता लगाया हमने, इन और एग्जिट का भी पता लगाया और इन्वेस्टिगेशन चालू है. टोटल 237 लॉकर में से 27 लॉकर तोड़ दिए है. या बँकेत एकूण 237 खातेदारांची लॉकर्स होती. त्यापैकी 37 जणांची लॉकर्स फोडण्यात आली. चोरट्यांनी लॉकर फोडून अनेकांचं सोनं नाणं लांबवलं, त्यामुळे बँकेच्या गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त केला आहे. मुझे अलाउ किया अंदर, मैंने अपना देखा, लॉकर चेक किया, इट्स बराबर है, कुछ हुआ नहीं है. लेकिन काफी सुरंग खोद के, मतलब बहुत सारे लोगों के गए हुए, पूरा स्कैटर्ड है सब अंदर से. सिक्योरिटी तो कम है ही, नो कैमरा, नो इमरजेंसी नंबर, कुछ भी नहीं. और देन ऊपर सोसाइटी वालों ने, जिन्होंने रेंट पे शॉप्स दी हैं, कुछ सोच समझ के दी होंगे. इंक्वायरी जल्दी होनी चाहिए, हमें विद इन आवर पता चलना चाहिए कि कौन लोग थे. वो सेफ आहे म्हणून त्यांनी सांगितलंय, पण आम्हाला समोरून बघायचं आहे स्वतः. कारण की आता कमीत कमी 5 तास तर झालेत, कारण आम्हाला आतमध्ये सोडलं नाही. त्यांना जर 10 वाजता कळालं, आता 3 वाजायला आले, तर दे शुड गिव्ह अस अ लुक ॲटलिस्ट की ते सेफ आहे म्हणून. ज्यांचे लॉकर आहेत, मला वाटतं इथं संचय आता त्यांनी ते शुअर करतायत, पण त्यांची गॅरंटी देत नाही की ते ॲक्च्युली ते सेफमध्ये आहेत. पण एक एक जण त्यांना दिलासा तरी भेटेल ना की एक एक जण आतमध्ये जाऊन चेक करेल स्वतःचा लॉकर आहे. आम्ही ॲग्री करतो तुम्हाला, पोलिसांना आम्ही सपोर्ट करतोय, असं नाही की आम्ही सगळे जातोय, पण एक एक जण तरी सोडायला पाहिजे त्याने. घटनास्थळावर पोलिसांना फावडं, कुदळ इत्यादी भुयार खोदण्यासाठी वापरलेल्या गोष्टी सापडल्या. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 6 टीम्स रवानाही केल्या. मात्र जिथे विश्वासाने आपली आयुष्यभराची पुंजी ठेवली गेली त्याचीच सुरक्षा व्यवस्था अशी तोकडी राहत असेल तर खातेदारांनी बँकेवर विश्वास ठेवायचा का नाही, हासा प्रश्न आता पडला आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.